अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। बीएसएनएलच्या जामनेर कार्यालयाचा विद्युत पुरवठा केला खंडित। वीज बिल न भरल्यामुळे 3 दिवसापूर्वी केली विद्युत महामंडळाने ही कारवाई। जामनेर शहरातील सर्व बीएसएनएल ग्राहकांची झाली सेवा ठप्प, तर याचा शासकीय कार्यालयांवर झाला फार मोठा परिणाम। गेल्या 4 महिन्यांपासून बीएसएनएलच्या कार्यालयाने विद्युत महामंडळाच्या लाईट बिलचे 9,69,899 एवढी थकबाकी न भरल्याने महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार जामनेर येथील बीएसएनएल कार्यालयाचा विद्युत पुरवठा हा शुक्रवारी खंडित करण्यात आल्यामुळे शासकीय कार्यालयांचे कामकाज ठप्प झाले आहे। यामुळे जामनेर तालुक्यातील बीएसएनएल धारक व इतर नागरिक त्रस्त झाले आहेत। केव्हापासून झालं हे? 3 दिवस झाले। हा, मग आतापर्यंत कसं चाललं होतं? नाही नाही, हे असं जे लाईट कट केल्यानंतर किती दिवस तुम्ही याच्यावर चालवलं? जनरेटर 24 तास। त्याच्यानंतर मग विभाग महावितरण करून आपल्या प्रश्नाचं उत्तर देतो। सब रिजनल ऑफिसर टेलिफोन बीएसएनएल जामनेर हे आमचे ग्राहक असून सदर ग्राहकाकडे 4 महिन्यापासून थकबाकी नाही भरल्यामुळे 9,69,899 नागरिकांचे थकबाकी असल्यामुळे वरिष्ठ कार्यालयाचे आदेश आले की सदर विद्युत पुरवठा खंडित करण्यात यावा। त्याप्रमाणे शुक्रवार रोजी बीएसएनएलचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता। 50,000 रुपयावरील ग्राहकांच्या थकबाकी यादीची माहिती माननीय मुख्य अभियंता श्री कुमार कुमठेकर साहेबांनी शुक्रवारी जामनेरला येऊन घेतली होती। त्याच्यात गव्हर्नमेंटचा विद्युत पुरवठा असल्या कारणामुळे आम्ही तात्पुरता त्या पिरियडपर्यंत पुरवठा विद्युत पुरवठा खंडित केला नव्हता, परंतु वरिष्ठांनी आदेश दिले की 4 महिन्यापासून थकबाकी भरलेली नाही आहे तर विद्युत पुरवठा खंडित करण्यात यावा। त्याप्रमाणे आम्ही वरिष्ठांच्या आदेशांचं पालन करून विद्युत पुरवठा खंडित केलेला आहे। परंतु वरिष्ठ लेवलवर जर कुठल्या प्रकारे त्यांनी विनंती केली आणि अधिकाऱ्यांनी ती मान्य केली आणि आम्हाला आदेश दिले तर विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याची सूचना देऊन विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात येईल। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।